अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीनं येणाऱ्या 11 ऑगस्ट रोजी रविवार आहे त्या दिवशी पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासनं समाजामध्ये जी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय हेतूने जे समाजकंटक करू इच्छितात त्याला कुठेतरी उत्तर देण्यासाठी सर्व समाजांमध्ये शांतता पसरावी या उद्देशानं शांतता रॅली आणि मराठा समाजाला आरक्षणाबाबतीत जनजागृती करण्याकरता मराठ्यांचे क्रांतीसूर्य संघर्षयोद्धा श्री मनोजी जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उपस्थितीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 11 तारखेला रॅलीची सुरुवात होणार आहे. ती पुणे जिल्ह्यामध्ये सारसबाग येथील गणपतीच्या दर्शनाने त्या ठिकाणी सुरुवात होईल. त्यानंतर बाजीराव रोडमार्गे आपण जेएम रोडमार्गे अल्का टॉकीज चौकामध्ये त्या रॅलीची सांगता होईल आणि सांगताच्या ठिकाणी मनोजी जारंगे पाटील उपस्थित सर्व समाजाला संबोधित करतील. गर्दी साधारणपणे पुणे जिल्ह्यातले दोन्ही महानगरपालिका असतील, ग्रामीणचा सर्व तालुके असतील, इथनं बांधव येतील आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं काही जण देखील उपस्थित राहतील. त्यामुळे अंदाजे 20 ते 25 लाखाच्या आसपास समाज या रॅलीमध्ये येईल आणि आत्तापर्यंत ज्या ज्या रॅल्या झाल्या त्या प्रत्येक रॅलीचा उच्चांक कुठेतरी मोडेल अशा प्रकारची अपेक्षा किंवा तशा प्रकारचं नियोजन सर्व कार्यकर्त्यांचं आहे. लोकांच्या व्यवस्थेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल, लांबून येणाऱ्या बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था असेल ती देखील केली जाईल. काम करताना 2000+ स्वयंसेवक समाजाची दखल घेण्याकरता किंवा अन्य समाजाला कोणाला त्रास होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये त्याकरता मदतीसाठी राहतील. पार्किंग बाबतीमध्ये नदीपात्रामध्ये असेल जवळपासच्या ज्या ज्या शाळा आणि कॉलेजेस आहेत त्यांचे ग्राउंड असतील, किंबहुना रोडला ज्या आपल्या समविषमच्या पार्किंग आहेत त्या आम्ही डिपार्टमेंटशी ट्रॅफिकची आमची अजून एक मीटिंग होणार आहे त्या पार्श्वभूमीने त्या पुढचं नियोजन आम्ही पोस्ट बनवून व्हायरल करू. रॅलीच्या मार्गावरील दुकानं बंद वगैरेचं काही आव्हान नाही, बंदबाबत कोणालाच तसं आव्हान नाही, कारण की हा काही निषेध मोर्चा नाही आहे, ही शांतता रॅली आहे. त्यामुळे ज्यांना व्यावसायिकांना दुकानं चालू ठेवायची ते चालू ठेवू शकतात.